जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन जामनेर शहरातील शिवाजीनगर येथे एकलव्य प्राथमिक विद्या मंदिर येथे करण्यात आले होते। भारतीय जनता पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने हे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून असंख्य विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। निमित्ताने उपस्थित आमच्या जामनेर नगरचे आपल्या प्रथम नगराध्यक्ष साधनाताई महाजन, आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार, आदरणीय जे पी जवान साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व तपासणीसाठी आलेले शिबिरार्थी बंधू शिक्षक वृंद माता भगिनींना, खरं तर भाऊंचा नेहमी असा आग्रह असतो की त्यांचा वाढदिवस भाऊ कधीच साजरा करत नाही। वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी काही गोष्टी घडल्या पाहिजे, कार्यक्रम घडल्या पाहिजे असा आग्रह कायम भाऊंचा राहिलेला आहे आणि आम्हाला सुरुवात केलेली आहे। आपले दिव्यांग बांधव आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं काय परिश्रम घ्यावे लागतात त्या सर्टिफिकेटसाठी याची आम्हाला कल्पना आहे, कारण की दररोज कोणी ना कोणी आमच्याकडे येत असतं आणि सांगत असतं की भाऊ जळगाव जावं लागेल, काय करावं लागेल, काय असं करावं लागेल, त्यांना कळतसुद्धा नाही। आणि म्हणून आपल्या भाऊंच्या माध्यमातून जी आरोग्याची टीम आपलं काम करते त्याचं सातत्यानं ते काम करत असते, परंतु त्यांच्याही काही मर्यादा आहेत, त्यांच्याही काही हे, परंतु आपणच ती टीमच इथे येऊन आपल्याला ते सर्टिफिकेट देणार आहेत, आपली तपासणी करणार आहेत। एक चांगला असा उपक्रम आजच्या या निमित्ताने होतो आहे, भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी चांगला कार्यक्रमाला सुरुवात आपण आज निमित्ताने करतो आहे। मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हा चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।